हरे राम हरे राम कृष्ण कृष्ण हरे राम हरे कृष्ण गोपाल कृष्ण भगवान सुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराज कवि वाल्मीका सारिका मान्य नमस्कार माझा सद्गुरु रामदास जय जय रघुवीर समर्थ प्रणम्य शिरसा देवं गौरी पुत्रं विनायकं धूम्रवर्णं तटाष्टकम् द्वादशैतानि नामानि न च विघ्नभयं तस्य विद्यार्थी लभते विद्या जपेद गणपति स्तोत्र अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च सीता रामचंद्रार्पणमस्तु हरि ओम तत्सत् हरि ओम तत्सत् हरि ओम तत्सत्। काल आपण असं बघितलं की अहंता आणि ममता या दोन गोष्टी जशा जशा वाढत जातात तसा तसा भगवंताच्या बद्दल विसर पडत जातो। दोन बोटं कमी राहिले यशोदेने बांधलेले, काही संत म्हणतात मी तू पण आहे तोपर्यंत, म्हणजे मी तूपणामध्ये अहंता आणि ममता आहेच। जोपर्यंत अहंता आणि ममता आहे तोपर्यंत भगवंत अशी आपण बांधले जात नाही। भलं तप्त मुद्रांकित घेऊन घेतील लोक, अंगावर चिन्ह घालून घेतील, मी वारकरी आहे कोणी म्हणेल, मी स्वामीनारायण आहे कोणी म्हणेल, मी रामदासी आहे कोणी म्हणेल, म्हणून पण अहंता आणि ममता, अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले, अहंते गुणे मनुष्य ब्रह्म आणि ममतेमुळे नाचले, दोन्ही गोष्ट आहे। मग आता समाधान केव्हा होईल, तर ज्या वेळेला भगवंताशी जोडले जाऊ तेव्हा समाधान होईल। मग आता नेमकं समाधान काय हे तरी समजून घेतलं पाहिजे, म्हणून आजचा विषय आहे समाधान। जगद्गुरु तुकुब्बाराय एका अभंगामध्ये लिहितात, मन करारे प्रसन्न मन सर्वसिद्धीचे कारण मोक्षाथ्वा बंधन सुख समाधान इच्छा ते। मोक्षाथ्वा बंधन हे सुख समाधान इच्छेनं प्राप्त होईल। आता याच्याकरता आपल्याला उदाहरण घ्यायचं असेल तर रावणाचं उदाहरण घेता येईल की रावणाला सगळं होतं, म्हणजे सोनं किती होतं त्याचं उदाहरण दिलं आहे। एका शिक्षकानं विद्यार्थ्यांना, सातवीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न केला, अरे रावण रोजचा सोन्याचा मुकुट नवीन वापरत होता तर एक वर्षाचे किती झाले? हा नक्की गुरुजी उत्तर तुम्ही बरोबर देत आहे, रावणाला डोके किती होते?
पण डोके किती होते? मग तुम्ही किती सांगितले? असं आहे. इतकं सोनं होतं त्याच्याकडे. पण समाधान नावाची गोष्ट कशाकरता दृष्टांत सांगितलं आहे? समाधान. रावणा रावणा राज्य गंभीर केले, सीते सारखे रत्न तू चोरून नेले. सीते सारखे रत्न तुला पचेनान, 14 चौकडी राज्य तुला. म्हणजे रावणाचं समाधान एवढ्याकरताच उदाहरण आहे. दाही डोक्यांचे मुकुट रोजचे नवीन वापरायचा तो. आणि हे सगळं कसं आणायचा? बळकवून. माझे तुम्ही पाहता ना, आणि असे चालतात. आणि कसे आणता ते? समाधान होईल का? सज्जन माणसं कामापुरती एक अंगठी घालून फिरतात. स्त्रियांना जास्ती सोनं पाहिजे असतं म्हणजे त्यांना समाधान आहे का? मुद्दा ठेवा. कालच उदाहरण मी ते परवाचं उदाहरण दिलं ना भावांचं, तर मला नाशिकहून 3 व्यापाऱ्यांचे फोन आले, म्हणे दादा काय सांगितलं तुम्ही? म्हटलं मग हे उदाहरण तुम्ही ऐकू नका, घरात सांगा ना. कारण अशी एकी पाहिजे. माझी बहिणी 10 वर्ष आली, तुझी सिनियर आहे, त्यामुळे तिला 10 डोळे आहे, तू नवीन आली 4 आहे. पण आपल्या दाढीला काय केलेलं असतं? प्लॅस्टिक लावलेलं असतं, त्यामुळे ती उठत नाही आपली दाढ. हा बरं, ते प्लॅस्टिक हे कोणाच्या रक्ताचं, कोणाच्या मांसाचं, कोणाचं कशाचं तयार झालं आहे कोणाच ठाऊक. कारण या विज्ञान युगामध्ये ज्या काही गोष्टी घडतात किंवा चांगल्या तयार होतात त्याच्यात काही न काही अपवित्र असतं. म्हणजे त्याला आम्ही विज्ञानाच्या योगानं शुद्ध करून टाकतो असं सांगतात. ते काय करून टाकतो? शुद्ध करून टाकतो. आता संसारामध्ये माणसाला कितीही मिळालं तरी समाधान होण्याची शक्यता कमी असते. मग माणसाने समाधान कशावर मानावं? तर आपल्याला मिळालेला मान, आपल्याला जो जीवनात मान मिळतो त्याच्यात समाधान मानत. नाही तर लोक मानाकरता कुभांडत असतात, भानगडी करतात. आपल्याला दैवानं मिळालेली संपत्ती त्याच्यात समाधान, दैवानं मिळालेली पत्नी त्याच्यात समाधान, दैवानं मिळालेले पुत्र, या 4 गोष्टी समाधान मानलं ना तर माणूस दुःखीच होत नाही. कोणाचे मुलं पाहिले की ईर्ष्या, कोणाची स्त्री पाहिली की ईर्ष्या, कोणाचं धन पाहिलं की ईर्ष्या, आणि कोणाला मान मिळाला की ईर्ष्या. कोणाला या 4 गोष्टींमध्ये ईर्ष्या भरलेली आहे. म्हणून लोक काय करतात की काळं बांधून ठेवतात किंवा कोणाची नजर ना लागे. कारण ईर्ष्या, ईर्ष्याचं असं आहे, काळी वस्तू समोर पाहिली की ईर्ष्याचं ताकद कमी होऊन जाते असं आहे ते. मग लोकांच्या डोक्यावर केस कमी काळे आहे का? बरं पांढरे झाले तरी काळे करून घेणारे कमी आहे का? मग तरी जर केस काळे आहे तर ईर्ष्या होते कुठून? ईर्ष्या येते कुठून? तर ईर्ष्या ही शरीरामध्ये या 4 गोष्टीनं निर्माण होते. पा, सूरपंकणेनं रामाला काय शब्द वापरले? माझ्यासारखी सुंदर स्त्री तुला मिळणार नाही, तुझ्या स्त्रीला मी खाऊन जाते. रामामध्ये काय निर्माण केली? ईर्ष्या. रामानं पाहिला असं आहे काय, हिचा उद्धारच करायचा आहे. आता लक्ष्मणाकडे जा. लक्ष्मणाने तिला समजावून सांगितलं की तू रामाकडेच जा. शेवटी रामानं तिच्या कापून टाकलं ना. कारण तिला चिडवल्याशिवाय पुढचं रामायण घडणार. ती तिथून निघाली, रावणाला काय निर्माण केली? ईर्ष्या. ती स्त्री तुला शोभेल.
ईर्ष्या अशा गोष्टी होतात. म्हणून आपल्याकडे काय केलेलं आहे, धन आणि स्त्री थोडं अंतर ठेवलं आहे. पण लोक म्हणतात नाही, मग त्यामुळे हे कलह होत आहे. ज्या वेळेला आपण या गोष्टी प्रदर्शन ज्याचं झालं तिथे ईर्ष्या गोष्ट निर्माणच होते. ईर्ष्या गोष्ट निर्माण होतं. म्हणून आपल्याला काय सांगितलं आहे की शृंगार हा सणावाराला लग्नालाच करावा. म्हणजे काय होतं, सगळ्यांनी केला असल्यामुळे कोणाची ईर्ष्या होत नाही. तुम्ही 100 लोकात जर वेगळे उठून दिसत असाल तर ईर्ष्या उत्पन्न होण्याचे चान्सेस आहे. म्हणून ते म्हणतात, पाषाण परिसभूमी जांबुनद वंशाचा संबंध घाता याचा, सोन्याची पुरी समुद्राचा वेढा, समुदाय गाढा राक्षसांचा. रावणाचं वर्णन केलं आहे नाथ महाराजांनी. ऐसे सहस्र ज्याच्या सुंदर कामिनी, 1000 राण्या होत्या. कशा म्हणे, माझी मुख राणी मंदोधरी, पुत्र पौत्र लेखा कोण करी, मुख्य पुत्र हरी इंद्र आणि. इंद्रासारखा पुत्र, 14 चौकडी आयुष्य गणना, बंधू वर्ग जाणा कुंभकर्णा. हा तुका म्हणे ज्याचे देव बंदेवाडी, सांगतो कवडी गेली नाही. ज्याचे देव ज्याच्या बंदिवासात, एवढं वैभव होतं पण तरी बहिणीने लावलेली ईर्ष्या त्याला भोली. म्हणून संसारात समाधान मानायचं असतं. परमार्थात मात्र समाधान मानायचं नाही, जेवढा होईल तेवढा करत राहायचा. परमार्थ हा केल्यानं साध्य होतो आणि संसार हा प्रारब्धात असेल तरच साध्य होतो. पाहत मी कैक लोक अगदी काटेकोर वागतात आणि शेवटच्या 4-5 वर्षात दैना होऊन जाते. दैना होऊन जाते. म्हणून ते म्हणतात, मग याकरता तुकाराम महाराजांनी एक उक्ती टाकून ठेवली आहे. काय, ठेविले अनंते तैसे चिरहावे, चित्त असू द्यावे समाधान. म्हणून महाराज समाधान व्यक्त करतात, कारण दिवाळा निघालं बरं झालं. म्हणे दिवाळा निघालं, नाथ महाराज पारमार्थिक होते. ते देवाचे आभार मानतात, देवा मला तू पत्नी, त्याच्यानंतर संपत्ती सगळी जी दिली आहे ती धर्म करण्याकरता दिली आहे. कारण गिरजाबाई धर्मामध्ये मदत करत होत्या आणि तुकारामांच्या पत्न्या अडथळा आणत होत्या. काय लावलं, सुरुवातीला तर खूपच तुकारामांना हे केलं. तुकाराम म्हणे बरं झालं, तू करत राहा, मी माझं करेल. पण जेव्हा तुकारामांचा अनुभव आला तेव्हा मात्र आयुसाहेब थिरून गेल्या. लोक तर कर्कशा काय म्हणतील आणि दुर्दशा काय म्हणतील, काही काही करेल, गरिबानी व्यायला भेटत नाही. पण तुकारामांच्या बाईला बोलायला पटकन बोलून टाकला कीर्तनकार, कारण त्या ब्रह्माबरोबर होत्या. सोपनी दे संसारामध्ये जी दैना भोगावी लागते ती स्त्रीलाच, पुरुष कमी भोगतो. म्हणून तिथे वैताग येणं साधं आणि मायाच असते ना शेवटी. म्हणून स्वरूप कळालं पाहिजे. जोपर्यंत स्वरूप कळत नाही तोपर्यंत समाधान होत नाही. आणखीन एक दृष्टांत देता येईल. सर्प काय खातो, हवा. पण केवढा जहर इला आहे, हवेवर राहतो तो. पण हत्ती वाळलेलं गवत खातो पण बलवान असतो. ऋषीमुळे कंदमुळं खातात त्यामुळे निरोगी राहतात, आणि आपण सगळं खातो तरी
उरला सुरला तो झाडाला आलेला झाडाचा मळ हिवाळ्यात खाऊन येतो डिंक. बरं किती वर्ष झाले खाता डिंक, मग ताकद गेली कुठे? काय कारण आहे? शोधलं पाहिजे. समाधान जिथे आहे ना, त्यांनी काही खाल्लं की शरीर चांगलं राहतं. ज्यांच्याजवळ समाधान नाही त्यांनी काही खाल्लं तरी शरीर चांगलं राहत नाही. म्हणून जेवताना काय पाहिजे? शांतता, समाधान. पहा तुम्ही कुठेतरी बाहेर फिरायला गेल्यावर दशम्या खाता, पण काय मस्त वाटतंय आज, काय झालं तुम्हाला त्या वातावरणाने? म्हणून आपल्याकडे भोजनाच्या वेळा स्वच्छता, पवित्रता. कोणी लांब पाय घालून जेवतो तर कोणी काय करतं तर कोणी काय करतं, अरे रे रे रे, तो टी व्ही चालू असतो मोठ्याने ढंडण, त्याच्यापाशी जेवण चालू असतं. त्यामुळे जेवणाने जी रसाची तृप्तता यायला पाहिजे ती येत नाही. आता पहा, गरम पाण्यामध्ये पीठ घालून देतो आपण, त्याच्यात तिखट मीठ टाकलं पिठलं, पण वातावरण चांगलं असल्यामुळे सगळ्यांना पिठलं पोळी कशी जाते. घरी म्हणे दीडच पोळी खातो इथे तर पाच खाऊन गेलो, मग अजून मी भूक आहे. कारण काय ते तुम्ही एकत्र बसतात वातावरण. म्हणून भगवंतांनी गोपाळांना सहभोजनाची सवय लावली. परवा मी एकदा सांगितलं ना, तर मला दोन फोन आले ते, म्हणून काय दादा तुम्ही आज आमच्यावर एकदम तडी दिली. म्हटलं का, घरात जर कोणी माणूस नसेल तर बाईने किंवा माणसाने दुसऱ्या शेजारचं कोणी बोलवानं जेवावं, नाही आपण एकटं जेवलं तर आपल्या घरात चोरी होते, म्हणजे आपण चोरून खातो असं होतं. पण आमच्याकडे तर माणूस जेवायच्या वेळा नसतास, मग आता रोज कोणाकोणाला बोलो. म्हटलं दिवा लावायचा आणि देवाला सांगायचं की मी आता जेवते, तरच ती चोरी धरली जाणार नाही असं सांगितलं आहे. आता कावळे गुरुजी म्हणतील मी काय करू, हा प्रश्न आहे ना. त्याच्याकरता उपाय सांगितला, देवाला सांगायचं मी आता जेवायला बसतो तुम्ही माझ्याबरोबर जेवाला, असं आहे, असं आहे ते. पण तुम्ही पूर्वी शेतकरी जर न्यारी खायला बसले, अरे एकटा काय बसतो येणं इकडे, ते चार जमूनच जायचे ते. कारण सहभोजन हे आनंदाचं आहे. बस ते मुंबईचे मुलं म्हणताना बाबा आमच्याबरोबर कधी जेवतच नाही, कारण तो बिचारा डबा घेऊन चालला जातो. मग रात्री, आता रात्री बिचाऱ्यांना उशीर होतो यायला, पोरं झोपून जातात. म्हणजे सहभोजन, भोजनामध्ये समाधान आहे. बस तुमचं पोट भरलं की बस नको आता काही असो, बस 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 झालं समाधान. पण संध्याकाळी भूक लागत नाही असं नाही, पण तेवढ्यापुरतं तरी समाधान होऊन जातं. म्हणून समाधानाची अवस्था समजवून सांगितलेली आहे. तात्पर्य, संतोष समाधान हे माणसाचं खरं धन आहे हे गोष्टीमध्ये सांगायचं आहे. संतोषम त्रय कर्तव्यम स्वद्वारे भोजने धना. माणसानं भोजनामध्ये, धनामध्ये, स्वस्त्रीमध्ये आणि स्वपुत्रामध्ये समाधान मानावं. मात्र स्वाध्याय, जप याच्यात समाधान नसावं असं ज्ञानेश्वर माऊली प्रमाण देते. सांगे शुद्ध घरी अवघी पक्वाने आहे बरवी, ते द्विजा केवी सेवी दुर्बळे झाला. हे आमच्या सगळ्या वारकरी बुवांना हे ओवी वाचायला दिली पाहिजे. ब्राह्मण बुवा झाला तर काय झालं, तुमचं नामचं असं त्या ब्राह्मण बुवाला सांगतात आणि त्यांच्या पंक्तीत जेवायला बसवत आहे वारकरी, तर त्यांना ही ओवी वाचायला द्यायला पाहिजे. सांगे शुद्रा घरी अवघी पक्वाने आहे तर बरवी, ते द्विजा केवी सेवावी दुबळा जरी झाला. कोण म्हणतं? ज्ञानेश्वर. आणि आपल्याला कीर्तनकाला आला बुवा की त्याला बसून येते, ही ओवी वाचलेलीच नसते. म्हणून नीट वाचलं पाहिजे. काही काही लोक खरंच उपाशी राहतात, त्यांना म्हणतात नाही कोणत्या म्हणतात, हां काय झालं, जग चंद्रावर चाललं ना तुम्ही, काय झालं तर तो चंद्र लावून दाखवून देतो ते बोला. चंद्र दाखवून देतो तो.
कारण ते स्वरूप न पूर्वी ब्राह्मण कीर्तनकार गेला ना तर ते खेड्यामध्ये ते ब्राह्मणाच्या घरी सोय व्हायची. आता त्यांनाही काय असं वाटत नाही की कोणी आपल्या घरी अतिथी जेवावा. पूर्वी आपल्या घरी कोणी माणूस अचानक जेवायला आला तर अरे आज आमच्या घरी जेवायला आनंद व्हायचा. आता त्यांना घरचं करायचा कंटाळा आहे तर दुसऱ्याचा आनंद कसा काय होईल. पूर्वीच्या आज्यावर तुम्ही 11 वाजता गेले उपाशी काय झोपतो भाकरी टाकून, म्हणजे 11-12 वाजता सुद्धा त्यांनी भाकरी टाकून खाऊ घालून झोपवावं. मग आता पोहे करते मी नाही तर सांदा आणि तो माणूस भुसावलून ड्युटी करून आलेला असतो सांध्यावर झोपतो. विचार करा, अरे पोहे आहे का जेवण आहे का, तो अल्पोपहार आहे. मनुष्य थकून आलेला असतो. चांगलं अन्न पोटात गेलं म्हणजे स्वास्थ्य लाभतं. बेळ खाऊन जा आणि काय आहे बातमी. हे लक्षात राहिलं पाहिजे. कोणी आला पाहिजे त्या गोंदवल्याची कॅसेट चालते बघा, त्या कॅसेटमध्ये असं ते सांगतात की बा आपल्या घरी कोणी माणूस आला तर त्याला आपल्या घरून जाऊसू वाटू नये असं आपलं घर असावं. याचा अर्थ काय, तो कायम राहणार असं नाही, पण नाही बा तुमच्या घरी आलं की आनंद वाटतो, सगळे व्यवस्थित बोलता, आदराने बोलता, म्हणजे आपल्या घराचं वातावरण कोणालाही आनंद द्यावं असा त्याचा अर्थ आहे. पण आता घरातच आनंद नाही ठेवायचा आहे मग कसं होणार. म्हणून माणसानं सोपा अर्थ आहे, धनाच्या दृष्टीनं आपल्या खालच्या माणसाकडे पाहण्यानं समाधान मिळेल, पण आपल्यापेक्षा मोठ्या माणसाकडे पाहण्याने समाधान मिळत नाही. धनाचं वर्णन केलं त्यांनी की आपली परिस्थिती आहे ना, त्याच्यापेक्षा खालच्याकडे पाहिलं तर लक्षात येईल की आपण पुष्कळ बरे आहोत, पण वरच्याकडे पाहिलं तर आत्ताच मी तो विधी पाहिला. हे म्हणजे पाहण्याचा उद्देश असा होता की ध्वजाचं काय करतात अंगावर टाकलेलं आहे. इतक्या वर्षात कधी दिसला नाही मला ध्वज. जाळत तर नसतील म्हटलं, पण तो ध्वज सन्मानाने अंगावरून काढला जातो. जो ज्याने घडी केली तो दुसऱ्या मोठ्या माणसाला देतो आणि दुसरा त्याच्यापेक्षा मोठ्या माणसाला देतो आणि मग तो मोठा माणूस त्या नियमात जाऊन त्यांच्या घरातल्या कुटुंबियांना तो देतो. तर ते मी 3 लोक पाहिले, त्यांची नावं सांगत नाही. पहिल्या माणसाने ज्याने घेतला तो घेतल्याबरोबर त्या झेंड्याला दुसऱ्याला दिला, त्याचा बापच होता तो, त्याला दिला. ते मुंगसं लावलेलंच होतं, हातसुद्धा नाही लावला. आणि ज्या बाईच्या ताब्यात दिला तिने काय केलं, कारण आनंद कोणाला झाला, त्या बाईला कळालं. ते हे आजपर्यंत मला माहीत नव्हतं, पण माझं लक्षच होतं की आज म्हटलं आपण पाहू काय होतं ते. तो बरोबर ध्वजाची कशी योजना आहे. म्हणून आपल्याकडे ज्या जे शरीर जातं त्याच्या डोक्यावरची टोपी काढून घ्यायची, काढून घेतात आणि ती अशी टांगून ठेवतात. आणि मग 12व्या दिवशी जो घरातला मोठा माणूस असेल त्याच्या डोक्यावर घालतात. काय भारतीय संस्कृती आहे की बा आता हे सगळं गाडं तुला चालवायचं आहे. म्हणजे जसा एक अधिकारी दुसऱ्या अधिकाऱ्याला 4 देऊन जातो तसा 4 द्यायचा इथे जाता जाता. पण तुम्ही कोणाला द्याल ते तुमचं तुम्हाला माहिती आहे. द्यावाच लागतो, तुम्ही द्या अथवा द्यावाच लागतो. म्हणून ते म्हणता की माणसाला धन भरपूर असलं तरी त्याचं समाधान होत नाही. आणि दारिद्र्याचं लक्षण नाथ महाराज एका सांगतात
किंवा समाधान, पण दारिद्र्याचं लक्षण सांगतात. ऐक दारिद्र्याचे लक्षण, गाठी असता कोटी धन, ज्याचे संतुष्ट नाही मन, परम दरिद्री जाण या नाव. भरपूर धन आहे तरी समाधान नाही तो दरिद्री, ज्याला मिळत नाही तो दरिद्री नाही. खरा दरिद्री जो ज्याला मिळत नाही ना तो कर्मदरिद्री आहे, चांगलं कर्म केला नाही म्हणून असं आहे. पद मी या लोकांना असं चांगले पदार्थ द्या असे खाणे दे, पण त्यांना भजे शेव द्या की लगेच तिथे सुरू करून देतात. ते कर्मदरिद्री असतात काही लोक, काय असतात कर्मदरिद्री, आपल्या कर्मानं आपल्याला दारिद्र्य येतं. कर्मानुबंधे मनुष्य लोके, चांगलं असून सुद्धा चांगलं घालायचं नाही. बऱ्याच लोकांना काय सवय असते, स्वयंपाक करून द्यायचा आणि मग थोडंसं झोपून घ्यायचं आणि मग जेवायचं. आता दार गरम ताजं अन्न नाही खात ते, थंडगार खातात. कर्मदरिद्री आहे. आणि काही लोकांना गरम खायची सवय, भाग्य आहे, कारण गरम आणण्याचं पचन लवकर होतं आणि थंड आणण्याचं पचन उशिरा होतं. आता तुम्ही मोल मजूर आहेत तर ती गोष्ट वेगळी आहे, पण काही लोक जेवायलासुद्धा तरी देऊन टाकतात ते अन्न आहे ते सुद्धा कर्मदारिद्र्य आहे. चांगलं असलेलं घरचं सुद्धा खात नाही हे दारिद्र्य आहे. पहा तुम्ही सज्जन लोक म्हणता आज सण आहे ना आज काही खायचं नाही, व्यवस्थित जेऊ. आपण गावठी शब्द वापरतो मस्त जेऊ, ज्ञानाचा शब्द सांगितला व्यवस्थित जेऊ. म्हणून भिकारी भीक मागून खातो म्हणून तो भिकारी तर आहेच, पण याच्याजवळ असून हा खात नाही किंवा याला समाधान नाही. संतुष्टम सततम योगी, गीता सांगते की योगी नेहमी संतुष्ट का राहतो, जे भिक्षा मिळेल ती. तुकोबारायण तर सुखद सांगितलं ठेविल्यानंते. म्हणून कसं म्हणे, पाऊस न पडला तरी सागर संतुष्ट असतो. कारण पाऊस तोच पाडतो, त्याच्यात पाण्याची वाफ होते. त्याप्रमाणे भरपूर पडला तरी तो संतुष्टच असतो, कारण त्याला काही वर येत नाही. तथा सुखदुःख आणि सुखाच्या वेळी महात्मे लोक समाधानी असतात. संतुष्ट चित्त सर्व काळ टिकवणं हे योगी लोकांचं संत लोकांचं काम असतं. पहा तुम्ही सकाळचा सूर्योदय लालच दिसतो, मावळताना सुद्धा लालच दिसतो. तसं आहे. म्हणून महात्म्या लोक संपत्ती आणि विपत्तीमध्ये दोन्ही वेळा नामस्मरण करतात, म्हणून त्यांना समाधान लाभतं. तुकोबारायांनी एक अभंग लिहिला आहे त्याच्यावर, सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. चित्ताला समाधान पाहिजे असेल तर सदा नाम घोष करू हरी कथा, तेने चित्ता समाधान. दुसरं सांगतात, तुका म्हणे मना होय समाधान, देखिल्या चरण वैष्णवांचे. संताला पाहिल्यानंतर झाले समाधान, पायी स्थिरावले मन. भगवंताच्या चरणावर मन स्थिरावलं म्हणजे समाधान होतं. तुका म्हणे होय समाधान, देखील या चरण वैष्णवांचे. उभय उत्तरी संत केले दान, झाले समाधान चित्ताचे. तुका म्हणे तुम्ही केले अभयदान, तेने समाधान राहिले असे. संत काय करता, अभयदान. जा मी तुझ्या पाठीशी आहे, देव तुझं काम करेल, समाधान होऊन जात.
ज्ञानोबा म्हणतात गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अतिथी देसो. गुरुच्या जवळ ज्ञान असतं, ज्ञानाने आत्मदर्शन होतं आणि आत्मदर्शनानं समाधान होतं. मग आता सतत नामस्मरण करावं, सतत संगती करावी म्हणजे समाधान मिळत जातं. सतत नामस्मरण आणि सतत संगती संताची. मग आता तुम्हाला काय रोज घरी संत येतील का? तर नामस्मरण केलं की संत चरित्र वाचावं. संत चरित्र आणि असं क्रमाने वाचायचं असं नाही, उघडलं की जे पानने गेलं शिवाने ते वाचायचं. तर असं होतं काही दिवसानंतर आपलाच प्रश्न त्याच्यात उत्तर सापडतं. मी या पोरांना सवय लावली होती मध्ये गोंदवलेकर महाराजांचं पान काढून द्यायचं, हे वाचा रे आज, हे वाचा. 8-10 दिवस त्यांचं लक्ष लागलं, नंतर मग त्यांनी काही लक्ष दिलं नाही, मी बंद करून दिलं. की असं उघडलं की मी पान काढून द्यायचं, हां हे वाचा आज, ते वाचा आज, ते वाचा. सतत नामस्मरण करून उठले की त्यांना लगेच ते वाचायला द्यायचं. मी अमुक पान नंबर मी वाचलेलं आहे ते वाचून घ्या. कारण त्या सतत चिंतनानं आपले प्रश्न सुटत जातात. तुम्ही तुकोबाचं चरित्र वाचा, नाथ महाराजांचं चरित्र वाचा, ज्ञानेश्वरांचं चरित्र वाचा. तुम्ही जर चित्र पाहिले तर तुमच्यात तर्कबुद्धी होते, हे का तेव्हा होते का असं करतात. आता जेव्हा चित्र दाखवायचं तेव्हा सुधारित दाखवावं लागतं ना. अमंगळ चित्र कसं काय दाखवतील ते? रावण सीतेवर ओरडतोय म्हणजे ओरडण्यासारखंच दाखवावं लागेल ते. जेव्हा हे बोलके सिनेमे नाही होते, बिना बोलायचे सिनेमे होते, तेव्हा सिनेमा करणाऱ्यांना किती त्रास झाला असेल. जेव्हा हे बोलके सुरू झाले, कारण त्याच्या आधी नाटकं होते, हे बोलके सिनेमे झाले, नाटकं कमी झाले. मग ज्या ज्या लोकांनी हे कामं केले त्यांना त्रास किती झाला असेल. आता आजचा प्रसंग पहा ना, श्रद्धांजलीचा. किती कठीण प्रसंगातून संघर्ष जीवनातला, सगळ्या कुटुंबाला सांभाळून 93 वर्षापर्यंत असं आहे ते. केवढा नावलौकिक मिळाला की देशाचा पंतप्रधान हात जोडून शरीर गेलं पण स्वर मात्र कायम आहे. आता ते चित्र दाखवलं, हे मेरे वतन के लोगो, लोक रडत होते. ते हे दिगंबर कीर्तिवंत हे लोक. म्हणून ते म्हणतात ज्याच्याजवळ आहे 10, 20, 50, 100 त्याला त्याचा तेवढाच आनंद. ज्याच्याजवळ कोटी आहे त्याला तेवढाच आनंद. भिकाऱ्याला समजून घ्या, 50 रुपये मिळाले तर आज रोजचे पक्ष भरपूर मिळालं. काम करणाऱ्याला रोजी मिळाली त्याला आनंद होतो, पैसा मिळून गेला चालला तो आनंद, त्याचं तेवढंच समाधान आहे. पण या चित्ताच्या ठिकाणी जे विषय आहेत, उद्या सकाळ कशी उजाडणार आहे हे माहीत नाही आपल्याला, हे माहीत नाही. म्हणून समाधान करण्याकरता रोजच अमृत घेतलं पाहिजे. रोजच काय घेतलं पाहिजे? अमृत. मग अमृताचे प्रकार आहे. मग हे नाम अमृत आहे हे संतांनी घेतलं आहे आणि आपल्याकरता ठेवलेलं आहे. आता बा, तुम्हाला पदार्थरूपी अमृत पाहिजे असेल तर पंचअमृत अमृताच्या गोष्टी सांगतो. आता व्याधीला दूर करायचं असेल तर अमृतांजन. डोकं दुखतंय, व्याधी दूर करायचं आहे, व्याधी दूर केली म्हणजे ते काय झालं? अमृत. म्हणून त्याला अमृतांजन नाव आहे. प्रत्येक गोष्टी अशा आहे.
अमृत फळ, फळाचं नाव आहे आंबा, अच्युत फळ त्याला नाव आहे. कारण खाल्ल्यावर समाधान होतं, नुसतं पाहिलं तरी समाधान होतं. काय आंबा आहे, गुलाबाचं फूल पाहिल्याबरोबर आनंद, मोगरा हे सुद्धा अमृत आहे. पण मूर्ख माणसाला फुलाचं घ्यायचं, ते काय करतं आपल्याला फुलं, त्याच्यानं का पोट भरणार झालं. म्हणजे त्याला अमृत नाहीच ते, त्याला अमृत हे फुलं पाह ना, लगेच फेकू देत नाही मी, लावून ठेवा. येणाऱ्या माणसाला फुलं दिसले की आनंद होत. उन्हाळ्यात फुलं कमी असतं तर कसं वाटतं, पण चारच मोगरे असले तर वास सुटतो, ते अमृत आहे. म्हणून वचनामृत हो, आता बा आपलं वचनसुद्धा काय पाहिजे, अमृत. कारण वचनानंसुद्धा दुसऱ्याला समाधान होतं. आता नाथ महाराजांकडे घेऊन चालतो, शेवटचा टप्पा पैठणला. नाथ महाराजांना चिडवण्याकरता एका काही लोकांनी, एका माणसानं सांगितलं की ते नाथ महाराज पूजा करत असताना त्यांच्या मांडीवर जाऊन बैसून जोडा घालून जा, म्हणजे मग ते संतापते. नाथ महाराज सहज पूजा करीत होते, हा आला जोडा घालून. अरे भाऊ, काय प्रेमानं इतकं मांडीवर बसा करता, आला की तुला जोडा काढायची आठवण राहिली, असं म्हटल्यावर तो आईस्क्रीम होऊन गेला. असं आईस्क्रीम होऊन गेलं. काही काही लोक ना पूजा करता करताना नातू आला की त्याला असं ढकलून द्या, अरे काय काय करे, ते पोरग नातू आहे, ते आजोबाची मांडी त्याला केव्हा रिकामीच पाहिजे. ज्याचं भाग्य नाही त्याची नातू मांडी तोडत नाही, ज्याचं भाग्य आहे त्याची तोडेल ते. तुम्ही पहा, मी मागे प्रवचन करायचं तर हा अनिरुद्ध सरळ यायचं आणि चालू प्रवचनात मांडीवर बसून जायचं. मला सगळे यार म्हणतो, आता तो नातू त्याला काही बोलायचं नाही, त्याच्या होते तो बसेल बसेल आणि निघून जाईल. अमृत आहे ते, संसारामधलं अमृत आहे. पण आता या पोरी आजोबाजवळ नातू जाऊच देत नाही, म्हणून ते आजोबा बघितात, हा 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 हा, तुमची तीच वेळ येणार आहे. एकच पीस असतो तो. आजोबाचं वळण लागून जाईल म्हणे हरी हरी म्हणायचं, म्हणून जाऊ येऊ देत नाही ते सून. असं आहे. आणि आवरावच्या वेळ बरोबर बाबा कड्यावर घेऊन जा बाहेर जरा, आम्हाला बाहेर जायचं बरोबर काढतात ते आजोबाला. ते अमृत, आता शुद्ध अमृत काय ते उद्या सांगेन. हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 गोपाल कृष्ण भगवान, सत्यगुरु राय कृपा मज केली परिनाय.